राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राष्ट्रवादी पक्षाचा भाजपाला पाठिंबा नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द शरद पवारांनी दिलंय. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील पवारांनी दिली. हा नेमका पक्षांतर बंदी कायदा काय आहे यासंदर्भात माहिती देत आहेत घटना तज्ञ उल्हास बापट. राजकीय पक्षातले दोन तृतीयांश लोक जर का बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. त्याच्यापेक्षा कमी लोक जर का बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होतात. आणि डिस्क्वालिफाय होतात म्हणजे काय, की तुम्ही पक्ष सोडलात किंवा पक्षाचा जो व्हीप आहे त्याच्याप्रमाणे मतदान केलं नाहीत किंवा मतदानाला ॲबसेंट राहिलात, मतदानच केलं नाहीत, रिफ्रेन केलं, तर या सगळ्या कारणास्तव तुम्ही डिस्क्वालिफाय होता. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की हा अधिकार पूर्णपणे स्पीकरचा आहे, तो डिस्क्वालिफाय करू शकतो आणि हे डिस्क्वालिफाय झालेले जे लोक आहेत त्यांना पुन्हा निवडणुकीला उभं राहता येतं. पुढच्या 15 दिवसात समजा पक्ष असं म्हणाला नाही आम्ही यांना माफ केलं तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. अच्छा, ती पण एक तरतूद आहे. हो हो. आणि सर, जर पक्षाने त्यांना बाहेर काढलं नाही किंवा तेही गेले नाही तर अशा पद्धतीने बाहेर राहून पाठिंबा देता येतो का? म्हणजे तो तर कधीही देता येतो, तो तर कधीही देता येतो. तुम्ही सरकारमध्ये सामील होऊ शकता किंवा बाहेरनं पाठिंबा देऊ शकता. मतदान करताना तसं करावं लागेल ना.